संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं आगमन शहरात झालंय. प्रथेप्रमाणे नाना भावाने पेठेत पालखी सोहळा 2 दिवस मुक्कामी असेल. पालखी सोहळा व्यवस्थितपणे पार पडण्यासाठी प्रशासन तसेच पोलिसांनी तयारी सुरू केली असून पुढील 2 ते 3 दिवस शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. पालखी सोहळा बुधवारी सायंकाळी दाखल होईल. प्रथेप्रमाणे पुणे मुंबई रस्त्यावरील कमल नयन बजाज उद्यान येथे दोन्ही पालख्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, गणेश खिंड रस्ता, फर्ग्युसन रस्ता, डेक्कन टिळक चौक, लक्ष्मी रस्ता या मार्गाने पालखी सोहळा परत मुक्कामी पोहोचेल.